या दसऱ्याच्या दिवशी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट दूर होवो. तुमच्या आयुष्यातील गेलेलं हसू पुन्हा तुमच्या चेहऱ्यावर दिसू देत. तुम्हाला आयुष्यात जे सगळं पाहिजे ते तुम्हाला मिळू देत. तुम्हाला ज्याने कोणी दुःख वेदना दिल्यात त्या व्यक्तींपासून तुम्हाला दूर ठेवू. सगळं चांगलं नाही झालं तरी कोणाचं काही वाईट होऊ नये हीच प्रार्थना आहे. हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आता आम्ही म्हणजे आता पूजा वगैरे सगळं अजून करायचं आहे. पूजा वगैरे झाली की आम्ही मग गावी जाणार आहोत. गेल्या ब्लॉगमध्ये मी बघा देवीची ओटी भरण्यासाठी गेले होते ना, तर त्या मंदिरामध्ये आता संध्याकाळी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी आमच्याकडे तिकडे मंदिरामध्ये देवांचे लग्न असतात. तर त्याचा जो ब्लॉग आहे ना तो आमच्या दुसऱ्या चॅनलवरती म्हणजे कोकणी कबर ब्लॉग चॅनलवरती येणार आहे, तर तो नक्की पहा. आणि काल पण एक व्हिडिओ जे काही त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये जे काही राहिलं होतं ना तर ते मी शेअर केलेलं आहे त्या चॅनलवरती म्हणजे कोकणी कबर ब्लॉग चॅनलवरती काल व्हिडिओ गेलेला होता. तर तो पण जर पाहिला नसेल तर नक्की पहा. आणि चला आता जास्त बोलत नाही कारण की सगळी कामं आहेत आणि आता आमचे साहेब गेले आहेत खाली गाड्यांची सॉरी गाडी धुण्यासाठी गेले आहेत. गाड्यांची पूजा करायची त्याच्यामुळे गाडी धुवायची राहून गेले होत्या. तर आता तो खाली गेला आहे, तिथपर्यंत मग मी देवपूजा आठ पण घेणार आहे आणि नंतर मग आम्हाला नाश्ता वगैरे करून गावी परत जायचं आहे. तर चला तर इथे आधी मी सुरुवातीला देवपूजा करून घेणार आहे. आणि खरंच आज गडबड आहे त्याच्यामुळे सगळं लवकर आटपायचं आहे. आणि आपण किती जरी लवकर म्हटलं ना सगळं आवरून घ्यायचं तरी पण वेळ हा होतोच आणि आज असंच झालेलं आहे. तर आधी पहिल्यांदा म्हटलं देवपूजा करून घेऊया, त्यानंतर त्या हुंबऱ्याची पूजा वगैरे सगळं आहे करायचं. आणि आमचे साहेब तिकडे गाडी धुवायला गेले आहेत कारण की आज दसरा आहे, दसऱ्याच्या दिवशी आपल्या गाड्यांना स्वच्छ धुवून वगैरे आणि त्यानंतर मग त्यांची पूजा वगैरे करायची असते. तर त्यासाठी गाडी धुवायला गेलेले आहेत. आणि त्यानंतर आता इकडे मी ही फुलं आहेत बाहेर जास्वंदीला लागलेली, तर ती आता काढून ही देवाला घालायची आहेत. आणि इतर मार्केटमधून पण फुलं आणलेली आहेतच तर ती पण घालणार आहोत. आणि त्यानंतर आता इकडे मी हुंबऱ्याची पूजा करायला आलेली आहे. इकडे हळदीचं लेपन वगैरे सगळं करून झालेलं आहे, रांगोळी वगैरे झालेली आहे. फक्त आता हुंबऱ्याची पूजा होती ती करून घेतलेली आहे. आणि माझं वाचन वगैरे होतं करायचं तर ते पण करून झालेलं आहे. आणि अशी ही देवपूजा माझी झालेली आहे. आणि त्यानंतर फक्त आता तोरणं जी आहे ती लावायची होती, म्हणजे दरवाजाला आणि साईबाबांचा फोटो आहे त्याला लावायची आहे. तर आमची आता साहेबांची इकडे आंघोळ वगैरे झालेली त्याच्यामुळे मग आता तो त्याने इकडे साईबाबांच्या फोटोला हा हार घातलेला आहे. आणि बाहेर तोरणं लावायची होती ती पण लावलेली आहेत. आणि मी तुम्हाला खरंच विसरले, म्हटलं मी तुम्हाला दाखवेन कशी तोरणं लावली ती, पण नंतर लक्षातच नाही राहिलं माझ्या. आणि त्यानंतर आम्ही इकडे खाली आलेलो होतो कारण की आता गाड्यांची पूजा करायची आहे आणि त्यांना हार घालायचे आहेत, त्यासाठी आलेलो आहोत आता खाली. आणि एक तुम्हाला मी सांगते की तुम्हाला जसं राहायचं आहे त्याचप्रमाणे राहा, कोणाचा काही विचार करू नका की आपल्याला आपण असं राहिलं आपण हे केलं तर काय लोक काय म्हणतील. आणि आपल्याला जे आवडतं तेच आपण केलं पाहिजे, त्यातच आपण खुश राहू शकतो. आणि जसे आहात तसेच राहा, अजिबात बदलू नका. कारण कसं असतं राहा की तुम्ही जसे आहात तसे राहिलात ना तर तुम्ही कोणासाठी वाईट किंवा चांगलं कधीच होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच सोडणार नाही. आणि ज्याला तुम्ही नाही आवडत ना त्यांच्यासमोर जीव जरी तुमचा उवाळून टाकलात ना तरी तो तुमचा कधी होणारही नाही. म्हणून लोकांचा कधी विचार करू नका, लोकांना आवडेल असं करू नका. आपल्याला आवडताना मग आपण करायचं, आपल्याला ज्या गोष्टी पटतात त्या आपण करायच्या. इतरांना पटो अगर नाही जरी पटलं तरी काही हरकत नाही. कारण आपल्याला ज्यावेळी जी गोष्ट पटते ना त्यावेळेस मात्र आपण त्यामध्ये खुश पण असतो. आपल्याला जो एक आनंद मिळतो ना तो एक वेगळाच असतो. त्याच्यामुळे स्वतःचा सारा थोडासा विचार करा, स्वतःसाठी जगा. इतरांसाठी इतरांच्या आवडीसाठी जगत राहून काहीही उपयोग नसतो. स्वतःला जसं आपल्याला आवडतं तसं आपण राहिलो तर आपण नेहमी आनंदात राहू. आणि आपल्याबरोबर आपली जी माणसं असतात ती पण अगदी छान छान अशी राहतात. तर आता इकडे दोन्ही गाड्यांची पूजा झालेली आहे, दोन्ही गाड्यांना हार पण घालण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या गावी जायला. एक वाजलंय ना, एक 1:15 झालं आणि आता आम्ही निघालोय घरी तिकडे म्हणजे कौशल्याला जायला. काय आणि आज काय दसऱ्याची खरेदी केलेली आहे इकडे, हा मोबाईल घेतलेला आहे साहेबांनी.
आहे. आणि त्याचा फिक्स होत नव्हतं की कोणता मोबाईल घ्यायचा म्हणून, तर फायनली आता मोबाईल घेतलेला आहे. आणि काय ते ब्लूटूथ घेतले, वॉच घेतले, काय ऑफर होती ना, ऑफर होती, ऑफर होती काहीतरी, तर ते किती कमी, 50% ऑफ, हा 50% ऑफ होतं, मग ती कमी मध्ये मी आणते. तर अशी दसऱ्याची खरेदी झालेली आहे आणि आता आम्ही घरी जाणार आहोत. घरी जेवणाचं टायमिंग झालं, त्याच्यामुळे आता काय देवाच्या पाया पडायचं आणि त्याच्यानंतर मग जेवायचं आणि संध्याकाळी मग मंदिरामध्ये देवांची लग्न असणार आहे, मग तिकडे, हा तिकडे जायचं आहे. मग तो जो ब्लॉग आहे तो दुसऱ्या चॅनलवरती येणार आहे, कोकणी ब्लॉगवरती, तो टाकेन त्या मग नक्की बघा. खडबडीत रस्ता आहे. तर जेवणाचा टायमिंग झालेला होता, त्याच्यामुळे आधी घरी गेल्यावरती जेवलो आणि त्यानंतर आता मी तुम्हाला इकडचं हे तोरण लावलेलं आहे घरी, ते दाखवते. आमच्या तिकडचं काय दाखवता नाही आलं, पण म्हटलं गा इकडच्या घरचं तरी तुम्हाला दाखवूया. तर अशा प्रकारे हे तोरण लावलेलं आहे. त्यानंतर इकडे हा आमचा पोपट आहे, तो पण बघा कसाच बघत असतो ते इकडे तिकडे. तर असं आहे. आणि आता आम्हाला थोडा वेळ आराम करायचा आहे आणि लगेचच निघायचं आहे. आणि ह्यावर्षी झालं असं की लग्न होती 3 वाजताचा टायमिंग दिलेला होता आणि आम्हाला वाटलं की थोडंफार उशीर हा होईलच, त्याच्यामुळे आम्ही उशिरा निघालो. आणि त्याच्यामुळे देवांची जी लग्न होती ती काय आम्हाला पाहायला मिळाली नाही. थोडंफार जे शेवटचं थोडंफार राहिलं होतं तेच आम्हाला पाहायला मिळालं. आम्ही गेल्यावरती लग्न वगैरे सगळं झालेलं होतं, असा गोंधळ झाला. त्याच्यामुळे तो जो व्हिडिओ आहे तो कोकणी कपल ब्लॉग चॅनल वरती येणार आहे, पण बघू आता कितपत शूट झालेलं आहे. जितकं दाखवता येईल तितकं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता आम्ही थोडा वेळ झोपणार आणि त्यानंतर आता इकडे मी रेडी झालेली होते आणि रेडी होऊन आता आम्ही जात आहोत मंदिरामध्ये. तर पुढचा जो ब्लॉग आहे मंदिराकडचा, लग्न देवांची लग्न, तर तो जो ब्लॉग आहे तो दुसऱ्या चॅनलवरती पाहायला मिळेल तुम्हाला, तर तो नक्की पहा. आणि आता हा जो ब्लॉग आहे तो मी आता इथेही सेंड करत आहे. तर आता भेटूया पुढच्या उद्याच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत मस्त मजेत राहा आणि असेच मला सपोर्ट करत राहा. ठीक आहे, बाय.